दरम्यान सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र हा सर्व्हे फेटाळून लावलाय. महाविकास आघाडीच्या 4-5 जागा निवडून आल्या तरी पुरे अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी या आघाडीची खिल्ली उडवली आहे. दरम्यान ज्यावरून ही सगळी चर्चा सुरू आहे त्या इंडिया टुडे आणि सी वोटरच्या सर्व्हेमध्ये नेमकं आहे तरी काय पाहूया. लोकसभा निवडणुका आता झाल्यास महाराष्ट्रात UPA 34 जागांवर विजय मिळवेल हा सर्व्हे सांगतोय. महाराष्ट्रामध्ये भाजपा प्रणित NDA अवघ्या 14 जागांवरच समाधान मानावं लागेल असं देखील सर्व्हेचं निरीक्षण आहे. देशात भाजपा प्रणित NDA 298 जागी विजय मिळेल अशीही सर्व्हेची माहिती समोर येते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UPA 153 जागांवर विजय मिळवता येईल असंही एक निरीक्षण समोर आलं. तर मोदी सरकारच्या कामकाजाबद्दल 67% लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. महागाई हे मोदींचं मोठं अपयश असल्याचं 25% लोकांचं मत आहे. या सर्व्हेतली ही निरीक्षणं आपण बघताय. 17% भारतीयांना बेरोजगारी हे मोदी सरकारचं अपयश असल्याचं वाटतंय. तर इंडिया टुडे सी वोटरचा मूड ऑफ द नेशन असा हा सर्व्हे आहे ज्याच्यामधली ही सगळी निरीक्षणं समोर येत आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.